धरणग्रस्तांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आलाय. तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 62 वर्षांपासून राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बाधित असलेल्या या प्रकल्पग्रस्तांना वाटपात करण्यात येणाऱ्या पर्यायी जमिनीच्या विकासनशील पुनर्वसनाची प्रक्रिया ही अन्यायकारक आहे. त्यामुळे सदरचं शासन GR रद्द करावा, नवीन GR काढून प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा काढण्यात आलाय. श्रमिक मुक्त दलाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. याबाबत मंत्रालयात प्रधान सचिवांकडे पत्र व्यवहार करून देखील यावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या या अन्यायकारक व्यवहारांना तातडीने स्थगिती देण्यात यावी आणि नवीन अध्यादेश काढून तातडीने त्याचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. सांगली जिल्हा श्रमिक मुक्ती दलाचा अध्यक्ष दिलीप पाटील आज खऱ्या अर्थानं डॉक्टर भारत पाटणकरच्या नेतृत्वाखाली जी प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेमध्ये 2021 मंत्रालयामधून अन्यायकारक ज्या 12% व्याजानं धरणावरती खर्च झालेला तो खर्च कसा वसूल करायचा तर तो प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी व कब्जाकाच्या रकमेतून 12% व्याज लावून ती रक्कम वसूल करायची अशा पद्धतीचा अन्यायकारक GR बनवल्यामध्ये तो GR रद्द झाला पाहिजे. यामुळं आम्ही सगळे एकजुटीने या ठिकाणी कलेक्टरांच्याकडे मागणी करण्यासाठी आणि शासनाला कळवण्यासाठी या ठिकाणी आलो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.